सूरज पुरुषोत्तम चव्हाण, मुक्काम मागाव, पोस्ट क्षेत्र माऊली, तालुका जिल्हा सातारा। आज ही सोयाबीनची बीज प्रक्रिया चालली। ही बीज प्रक्रिया मी ऑनलाईन स्पर्धा बीज प्रक्रिया स्पर्धेत सहभाग घेतला आहे, त्यासाठी ही बीज प्रक्रिया चाललेली आहे। तर ती बीज प्रक्रिया सहाय्यक कृषी अधिकारी व परिवार, सहाय्यक कृषी अधिकारी परिवार व RCF यांच्या संयुक्त विद्यमानाने बीज प्रक्रिया करीत आहे। तर ही बीज प्रक्रिया, सोयाबीनची बीज प्रक्रिया करताना, ती रासायनिक बीज प्रक्रिया करताना, त्यामध्ये बुरशीनाशक म्हणून मी हे 22 टीन घेतलेलं आहे। हे 22 टीन या सोयाबीनमध्ये टाकून थोडंसं सोयाबीन हलवायचं, एकत्र करून सोयाबीनला सगळं लागलं पाहिजे। त्यानंतर ही जी 22 टीन घेतो, ते 22 टीन प्रति किलो 3 ग्रॅम घ्यायचे। त्यानंतर इमिडोक्लोरोपीड हे 48% आहे, हे 2 मिली प्रति किलो घ्यायचं आहे। तर ते मी आधीच लावलेलं आहे। तर हे लावताना हे आधी 2 तास लावा किंवा 1 महिना लावा किंवा 8 दिवस आधी जरी केलं तरी चालू शकतं। त्यानंतर रासायनिक केल्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करताना रायझोबियम 10 मिली प्रति किलो घ्यायचं आहे। त्यानंतर PSB RCF PSB बायोला हे 10 मिली प्रति ग्रॅम 10 मिली प्रति किलो घ्यायचं आहे। तर ही बीज प्रक्रिया करीत असताना किंवा बीज प्रक्रिया केल्यानंतर त्यातून होणारे फायदे, बीज प्रक्रिया केल्यानंतर जमिनीतील कीड, बियाण्यांना बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्यांची जमिनीतील कीड व रोगापासून या बियाण्यांचे संरक्षण होते, तसेच बियाण्यांची प्रतिकारक शक्ती वाढते, उगवण क्षमता चांगली होते, वाढ जोमाने होते, रासायनिक खतांची 10% बचत होते, तसेच उत्पादन 10-15% वाढते। जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर जीवाणूंची संख्या वाढते व पिकास खत उपलब्ध होते। तरी मला, मी सूरज चव्हाण, माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाण्यांची पेरणी किंवा टोकणी करू नये। बीज प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन वाढ होते व किडीपासून बियाण्यांची संरक्षण होते। धन्यवाद।